नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस, तर चला वर्धा शहरातील दुर्गादेवींच्या दर्शनासाठी आता आपण पोहोचलो आहोत प्रतापनगर येथील देवीच्या दर्शनासाठी। येथे केलेली रोषणाई आता आपण बघत आहोत। इथून आपण चाललो आहोत सुधामपुरी येथील देवीच्या दर्शनासाठी। येथे रस्त्यावर केलेली सुंदर अशी रोषणाई आता आपण चाललो आहोत सुभाष चौक गोंड प्लॉट येथील शारदा देवीच्या दर्शनासाठी। इथून निघून आता आपण चाललो आहोत धंतोली येथील देवीच्या दर्शनासाठी। इथे आता आपण बघत आहोत देवीची सुंदर अशी मूर्ती। येथे मांडण्यात आलेली घटस्थापनेची पूजा। आता आपण आहोत हवालदारपुरा येथील देवीच्या दर्शनासाठी। आता आपण चाललो आहोत केजाजी चौक गोंड प्लॉट येथील देवीच्या दर्शनासाठी। इथून आता आपण चाललो आहोत मालगुजारीपुरा येथील देवीच्या दर्शनासाठी।
आता आपण पोचलो आहोत पंजारी चौकातील दुर्गा देवीच्या मंदिरात. मंदिराला केलेली सुंदर अशी रोषणाई, मंदिरात असलेली सुंदर अशी देवीची मूर्ती. मंदिराच्या आतमध्ये असलेल्या देवींच्या वेगवेगळ्या मूर्त्या. इथे सुरू असलेल्या भजनाचा आम्ही सुद्धा थोडा आनंद घेतला. मंदिराच्या बाहेर असलेली ही रोषणाई आता आपण चाललो आहोत कृष्णनगर येथील देवीच्या दर्शनासाठी. येथे दोन देव्यांची स्थापना होते तर आता आपण पहिल्या मंडपामध्ये चाललो आहोत. इथे असलेल्या लकी ड्रॉमध्ये आम्ही भाग घेतला. त्यामध्ये मिळालेला प्रसाद घेताना अथर्व. त्यानंतर चाललो आहोत आपण दुसऱ्या मंडपाकडे. इथे केलेले सुंदर असे डेकोरेशन आता आपण बघत आहोत. इथे मांडण्यात आलेली घटस्थापनेची पूजा. बाजूलाच इथे देवीची स्थापना केलेली आहे. आता आपण चाललो आहोत तेलीपुरा येथील देवीच्या दर्शनासाठी. इथे रस्त्यावर केलेली सुंदर अशी रोषणाई आता आपण बघत आहोत. आता आपण पोहोचलो आहोत संकटमोचन हनुमान मंदिर येथील देवीच्या दर्शनासाठी. सुंदर अशी देवीची मूर्ती. आता आपण पोहोचलो आहोत शास्त्री चौकातील देवीच्या दर्शनासाठी. सुंदर अशी रोषणाई येथे केलेली आहे. तसेच भव्य असा मंडपसुद्धा आता आपण समोर बघत आहात.
आता आपण चाललो आहोत पोद्दार गार्डन गुरुद्वारा येथील देवीच्या दर्शनासाठी. इथे केलेली रोषणाई ही आहे येथील प्रवेशद्वार. इथे आपल्याला 10 रुपयाचे तिकीट घेऊन आतमध्ये प्रवेश करावा लागतो. आत आल्यानंतर आपल्याला गोरिलाची भव्य अशी प्रतिकृती पाहावयास मिळते. तर इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आतमध्ये संपूर्ण भुयारी मार्ग बनवण्यात आलेला आहे. तसेच एक पुलाचा देखावा पण बनवण्यात आलेला आहे. याला थोडेसे हॉरर रूप देण्यात आलेले आहे. मुख्य मंडपाजवळ पोहोचल्यानंतर आपल्याला 25 मुखी देवीचे दर्शन घडते. मूर्तीसमोर वाघांच्या सुद्धा प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यात आपण बघत आहोत. इथून आता आपण बाहेर पडत आहोत. समोर आपण बघत आहोत येथील गुरुद्वारा. इथून निघून आता आपण चाललो आहोत रामनगर मधील देवींच्या दर्शनासाठी. आता आपण चाललो आहोत सर्कस ग्राउंड येथील देवीच्या दर्शनासाठी. आता आपण चाललो आहोत संत तुकाराम मठ झेंडा चौक येथील देवीच्या दर्शनासाठी. येथे केलेली सुंदर अशी रोषणाई. येथे असलेली सुंदर अशी देवीची मूर्ती आता आपण बघत आहोत. आता आपण चाललो आहोत तुकाराम वाड येथील देवीच्या दर्शनासाठी. येथे असलेली मूर्ती खूपच सुंदर होती व तेथे केलेली प्रकाश योजना सुद्धा खूपच सुंदर होती. त्यामुळे येथे असलेल्या मूर्तीला वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते. ते आता आपण बघत आहोत. तर आपण सुद्धा या देवीचे दर्शन घेण्यास विसरू नका. आता आपण चाललो आहोत तुकाराम वार्ड मधीलच न्यू रेल्वे कॉलनी रोडवरील देवीच्या दर्शनासाठी.
आता आपण चाललो आहोत श्री दुर्गा माता मंदिराकडे. मंदिराच्या रस्त्यावर करण्यात आलेले सुंदर असे डेकोरेशन आता आपण बघत आहात. आता आपण रामनगर मधीलच एका दुर्गा देवीच्या दर्शनासाठी पोहोचलो आहोत. हे आहे श्री संत सखूबाई देवस्थान. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये एवढेच. उद्या पुन्हा भेटू वर्धा शहरातील विविध भागातील देवीच्या दर्शनासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.